जुना रस्ता आहे मग नवीन रस्ता कशा पायी? दाभा येथील मंडळ अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करा. निंबी येथील शेतकऱ्यांनी केली मागणी. आता सविस्तर वृत्त. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील निंबी चेलका येथील कास्तकारांनी शेतरस्ता व मंडळ अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केली असून मागण्या पूर्ण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याची माहिती दिली आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी धाबा येथील मंडळ अधिकारी हे निंबी शेतकऱ्यांना रस्त्याबाबत गेल्या 3 वर्षांपासून नाहक त्रास देत असून मंडळ अधिकाऱ्याने चुकीचा रस्ता आमच्या शेतातून काढल्याचा आरोप निंबी येथील शेतकऱ्यांनी आज शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत केलाय. यावेळी या शेतकऱ्यांनी दिलेला आधीचा पास झालेला रस्ता देण्यात यावा व नवीन रस्ता कशापायी हा प्रश्न केलाय. नवीन रस्ता खारिज करण्यात यावा व मंडळ अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी आज झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री तसेच अकोला जिल्हाधिकारी यांना केली असून मागणीची पूर्तता झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा या पत्रकार परिषदेदरम्यान शासनाला निंबी येथील शेतकऱ्यांनी दिलाय. आज अकोला येथे आम्ही घेतलेली पत्रकार परिषद आम्हाला धाबा येथील मंडळ अधिकारी कैलास कदम यांनी मागील 3 वर्षापासून खूप त्रास देत आहेत आणि आम्हाला पास झालेला रस्ता तो कॅन्सल करून नवीन रस्त्याच्या मागणीचा अर्ज शेतकऱ्यांकडून मागवित आहे आणि पैशाच्या लोभापायी बाकीच्या शेतकऱ्यांना वादविवाद वाढवण्यासाठी त्यांना तो रस्ता पूर्ण आदेशापर्यंत आणलेला आहे. पण तो रस्ता आहे 7 किलोमीटरपासून दूर, पण गावालगत 2 शेतसर्वे नंबर आहे आणि 16-1 आहे, 108 आहे, 107 आहे. या शेतकऱ्यांनाच फक्त रस्त्याची आवश्यकता आहे, कारण 3-2 रस्ता ऑलरेडी मिळालेला आहे. 4-4 4-1 रस्ता पण दोन्ही लगत शेतरस्ता आहे, पण बाकीच्या लोक जे आहेत आमचे बाजूचे धरणालगतचे म्हणजे गाव शेजारचे गावठाणपासून फक्त अगदी 5 मिनिटांपर्यंत शेतरस्ता शेतात जाऊ शकते. तो रस्त्याचा अर्ज केलेला आहे कमल शंकर राठोड यांनी, पण त्या रस्त्याचा विचार न करता मंडळ अधिकाऱ्याने सरळ स्वतःचा अधिकाराचा गैरवापर करून आपला 7 किलोमीटरचा रस्ता पास केला म्हणजे आदेशापर्यंत आणलेला आहे. आणि हा जो गावठाण्याचा रस्ता आहे तो न त्याचा जू मानता त्याला तो रस्ता त्याला आदेशापर्यंत नेण्यात आला आहे त्यांनी, आणि तो रस्ता खारिज व्हावा हीच आमची नम्र विनंती आहे. जर हा रस्ता जर समजा खारिज नाही झाला किंवा या कदम कैलास कदमची जर निलंबन नाही झालं तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणात बसू हीच विनंती. बाकी आपलं नाव? माझं नाव श्रीकृष्ण मारुती दहात्रे. मला ऑलरेडी माझे 3-1, 3-2 या शेताला 21 एकराला रस्ता मिळालेला आहे. फक्त 2-2, 2-1, 2-ब या शेताला रस्ता नाही आहे आणि 16-1, 107, 108 हा गावालगत शेतरस्ता आहे आणि ऑलरेडी खुला आहे नाल्यापर्यंत. फक्त नाल्यात पाणी असल्यामुळे तिथं कमल शंकर राठोड हा स्वतः खर्च करून आणि स्थानिक जवळपासचे शेतकरी तिथं पुलाचा ढाल काढून जाण्यास येण्यास तयार आहेत. कृपया याची तहसीलदार साहेब जिल्हाधिकारी मॅडम यांनी नोंद घेण्यात यावी आणि हा रस्ता आम्हाला मंजूर करण्यात यावा हीच विनंती. अजून आले आणि कशासाठी आले तुम्ही? माझं नाव निंबी, माझं नाव देवयानी कनेर दहात्रे. निंबी गाव हे माझं गाव आहे, बार्शीटाकळी तालुका आहे माझा. इथं आलेली आहे मी माझ्या रस्त्यासाठी, कारण की आमच्या शेतामधून रस्ता नसल्यामुळे हे शेतकरी जे आहेत पुरुषोत्तम दहात्रे हे आमच्या शेतामधून म्हणजे 12-13 शेतकरी आहेत यांच्या शेतामधून रस्ता मंजूर करून राहिले आणि ते आम्हाला मान्य नाही आहे, कारण की आमचा जुना रस्ता जो आहे तो आम्हाला मान्य आहे, हा आम्हाला मान्य नाही आहे. आणि तेही बी 13-14 शेतकरी जे असून त्यांना हे काय त्यांना नोटीस वगैरे व काही काही न देता हे रस्ता त्यांनी मंजूर केलेला आहे, पण हा आम्हाला मान्य नाही, कारण की जो आमचा जुना शेत रस्ता आहे तो आम्हाला मान्य आहे. यासाठी मी इथं आलेली आहे. काय तुमचं म्हणणं काय? मग माझं म्हणणं हे आहे की जो जुना रस्ता आहे आमचा तोच आम्हाला देण्यात यावा. आमच्या शेतामधून जुना रस्ता नाही आहे तो आम्हाला मान्य नाही आहे. जे 12-13 शेतकरी जे असून त्यांना नाही नोटीस, नाही त्यांच्या सह्या, नाही आम्हाला माहिती. नागपंचमीच्या दिवशी हा रस्ता त्यांनी आदेशानुसार आलेले आहे. तिथं आमच्या घरी कोणी नसताना आम्ही महिला मंडळच घरी असतो. आमचे सगळे आम्ही मजूर वर्ग आहो. आमच्या घरी 2-2 एकर शेती आहे. आमचे घरी माणसं घरी राहू शकत नाहीत, कारण की आम्हाला त्याच्याशिवाय आमचं काही उदरनिर्वाह होऊ शकत नाही. त्या कारणामुळे आम्ही हा
इथं रोज प्रेस हा अकोल्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. इथं मागणी ते केलेली आणि या मंडळाला ते इथं मंडळ अधिकारी इथं यांना निलंबित करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत मागणी करण्यासाठी. जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.